नमस्कार। चला अर्थशास्त्र होऊया या सिरीज मधला दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरी श्रीमंती आणि खोटी श्रीमंती, रिअल रिचनेस अँड फेक रिचनेस यांच्यामध्ये काय फरक आहे तो आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया। खरी श्रीमंती म्हणजे नक्की काय, त्याचबरोबर खोटी श्रीमंती म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर प्रथम पाहूया, बघा प्रथम पाहूया खरी श्रीमंती। तर बघा खरी श्रीमंती ही काय काय असते, तर सगळ्यात महत्त्वाचं जे आपण सेव्हिंग करून ठेवलेला जो बँकेतला पैसा जे आपले सेव्हिंग आहेत ह्या खऱ्या श्रीमंतीमध्ये येतात। त्याचबरोबर आपण केलेली FD, आपण पोस्टामध्ये केलेली RD, तसंच आपण PPF मध्ये गुंतवलेला पैसा, NPS मध्ये गुंतवलेला पैसा जो कंपाऊंड इफेक्टने वाढत असतो, त्याचबरोबर म्युच्युअल फंड जो आपण सुरू केलेला असतो कोणताही म्युच्युअल फंड याच्यामध्ये गुंतवलेला पैसा, त्याचबरोबर काही बाबतीत आपण काही महत्त्वाचे आणि चांगले शेअर्स घेतले असतील शेअर मार्केटमधून, तर तेही यामध्ये येतात। जे शेअर दिसत नाहीत पण त्यांचं मूल्य हे दिवसेंदिवस किंमत वाढत असते। त्याचबरोबर काही याच्यामध्ये आपण SIP केले असते, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन केला असतो, तसंच मेडिक्लेम पॉलिसी घेतलेल्या असतात, टर्म पॉलिसी घेतलेल्या असतात। ह्या ज्या पॉलिसी असतात आणि यांच्यामध्ये जो आपण गुंतवलेला पैसा आहे ह्या सगळ्या पॉलिसीज आणि हे सगळं घटक ह्या खऱ्या श्रीमंतीमध्ये येतात। ह्या सगळ्यांमधून जे आपण पैशाची गुंतवणूक करत असतो आणि तो पैसा जास्तीत जास्त वाढण्यावर भर देत असतो त्याला खरी श्रीमंती असं म्हटलं जातं। आणि याच्यामध्ये आपण गुंतवलेलं पाहिजे हे लक्षात घ्या, ह्या माध्यमातून आपण गुंतवलेलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं श्रीमंत व्हायचं असेल तर स्वतःला गुंतवणुकीची सवय लावून आर्थिक स्वातंत्र्याकडे केलेला हा सुंदर प्रवास असतो जो दिसत नाही अजिबात लोकांना। हे लक्षात ठेवा की खरी श्रीमंती तीच जी दिसत नाही। लक्षात ठेवा खरी श्रीमंती जे आपण म्युच्युअल फंड FD RD जे आपले असतात त्या लोकांना इतरांना दिसत नाहीत, पण आपला पैसा त्यामध्ये वाढत असतो, त्याचं मूल्य वाढत असतं आणि आपण ह्यामधून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं गुंतवणुकीची सवय लागत असते। आणि ही गुंतवणुकीची सवय लागल्यानंतर 5 ते 10 वर्षानंतर आपण आर्थिक स्वातंत्र्याकडे प्रवास करू लागतो, आर्थिक स्वातंत्र्य होऊ लागतो। तर पण त्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे। ही झाली खरी श्रीमंती जी दिसत नाही पण ती असते। याचबरोबर आता पाहूया खोटी श्रीमंती म्हणजे काय। आपण ह्या खोटी श्रीमंतीच्या नादाला किंवा लागतो आणि या चक्रामध्ये पडतो आणि गरीब राहण्याचं कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बघा खोटी श्रीमंती काय दिसते, ती कर्जावर घेतलेलं मोठं घर, हे घर दिसतं बघा पण ते कर्जावर असतं, कर्जावर घेतलेली महागडी कार आणि ह्या कारची किंमत ही दिवसेंदिवस कमी होत असते, ह्या असेटची किंमत ह्या दिवसेंदिवस कमी होत असते। महागडे मोबाईल घेतो श्रीमंती दाखवण्यासाठी, ह्या मोबाईलची किंमतसुद्धा दिवसेंदिवस कमी होते। विनाकारण खरेदी केलेले कपडे, गरज नसताना जर आपण काही खरेदी करत असू तर आपण गरिबीकडे वाटचाल करतोय हे लक्षात ठेवा। सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी केलेला खर्च, किती याने घेतलं त्याने घेतलं, त्यांच्याकडे असा ड्रेस आहे, त्यांच्याकडे अशी ही साडी आहे म्हणून घ्यायचं म्हणून ते फोटो टाकायचे, ते विनाकारण केलेला हा खर्च ह्या सुद्धा ह्या खोट्या श्रीमंतीमध्ये येतो। लोकांना दाखवण्यासाठी जो आपण खर्च करतो तो खोट्या श्रीमंतीमध्ये येतो। क्रेडिट कार्ड सगळ्यात महत्त्वाचं, क्रेडिट कार्डच्या चक्रामध्ये अडकू नका। सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट कार्ड हे यांच्या आपल्यासाठी नाही, ते बँकांना फायदा देण्यासाठी असतं, ते आपण घेतो वापरतो आणि ते चक्रामध्ये आपण अडकतो। त्याचबरोबर ऑनलाईन शॉपिंग, याची गरज नसताना केलेली ही ऑनलाईन शॉपिंग असते, की आपल्याला ॲप भरपूर असतात मोबाईलमध्ये, आपण ते सर्च करत असतो आणि त्यातलंच गरज नसताना भरपूर गोष्टी आपण खरेदी करत असतो हे लक्षात ठेवायचं। आपल्याला त्या वस्तूंची गरज आहे का, पण ह्या ऑनलाईनमुळं आपण गरज न विनाकारण ज्यांची गरज नसते अशा वस्तूंची शॉपिंग करत बसतो आणि पैसा खर्च करतो। आणि खोटी श्रीमंती जी दिसते पण प्रत्यक्षात असत नाही, आणि खरी श्रीमंती ही दिसत नाही पण ती प्रत्यक्षात असते, ह्या दोन महत्त्वाचा फरक आहे। खोटी श्रीमंती ही सगळ्यांना दिसते पण ती असत नाही, जे आत्ता आपण हे घटक पाहिले ते। खरी श्रीमंती ही सगळ्यांना दिसत नाही पण ती असते, हे महत्त्वाचं आहे, हे वाक्य लक्षात ठेवा। खोटी श्रीमंती तीच जी दिसते पण प्रत्यक्षात असत नाही। आणि आणखीन एक लक्षात ठेवा याच्यामध्ये, जर तुमच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसेल
आणि तुम्ही छोटीशी का होईना बचत करत असाल तर तुम्ही इतर खूप लोकांच्या पुढे आहात ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या पायरीमध्ये पुढं आहात हे लक्षात ठेवा. कोणतंही विनाकारण कर्ज घेऊ नका. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हालाच फेडावं लागेल अशा मोठ्या कर्जाच्या विळख्यामध्ये सापडू नका. सगळा आपली सेव्हिंग्स आपला पगार याच्यामध्येच निघून जातो आणि आपण त्या चक्रामध्ये अडकून राहतो. ते कर्ज आणि त्याचे हप्ते EMI याच्यामध्येच आपण अडकून राहतो. अशा मोठ्या कर्जामध्ये अजिबात अडकू नका. आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं खर्च कमी ठेवा. सगळ्या हे गोष्टींवर खर्च कमी ठेवा, त्याची गरज आहे का विचार करा आणि नंतरच खरेदी करा. तुमच्या मालमत्ता मजबूत ठेवा. FD RD शेअर्स घ्या, म्युच्युअल फंड गुंतवणूक करा, SIP सुरू करा आणि पैसा गुंतवणुकीला सुरुवात करा. बचत करा आणि जास्तीत जास्त गुंतवणूक करा. आर्थिक मजबूत ज्यावेळेस तुम्ही व्हाल त्यानंतर मोठं घर घ्या. सध्या मोठ्या घराचा हव्यास धरू नका. त्यानंतर छानशी गाडी घ्या. आत्ताच मोठी गाडी घेऊ नका. तुमच्या इन्कमपेक्षा जास्त इन गाडी घेऊ नका. म्हणजे जेवढं अॅन्युअल इन्कम असेल त्याच्या 50%ची तुमच्याकडे कार असावी हे लक्षात ठेवा. आणि रॅट रेसमध्ये अडकू नका. मोठं घर, त्याची EMI, मोठी गाडी, त्याची EMI आणि कर्ज भरण्याचंच आपलं अख्खं आयुष्य निघून जातं. शेवटी रिटायरमेंटनंतर सुद्धा कर्जाचे हप्ते राहतातच आपल्या पाठीमागे. ह्या रॅट रेसमध्ये अडकू नका. आर्थिक स्वातंत्र्याकडे प्रवास करण्यासाठी तयार राहा. आणि ह्या अशा बाबींमधून जी खरी श्रीमंती त्याच्यामध्ये पैसा गुंतवा. आणि तीच खरी श्रीमंती आहे. आणि त्यासाठी आपला प्रवास आपण सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.